नमस्कार, सोलापूर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। मी आहे अभिषेक। आज तारीख आहे 4 ऑगस्ट। पाहूयात सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सविस्तरपणे। ही जी माहिती आहे सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंतची ही माहिती आहे। एकूण पॉझिटिव्ह अहवाल हे 44 आलेले आहेत, याच्यामध्ये पुरुष 24 तर स्त्रिया 20 आहेत। हे कोणत्या भागातले आहेत हे आपण पाहूयात। नवीपेठ 1 स्त्री, मुस्लिम कब्रस्तानजवळ सिद्धेश्वर मंदिरजवळ 1 पुरुष, मजरेवाडी 2 स्त्री 3 पुरुष, स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती 2 स्त्री 3 पुरुष, हराळेनगर कोमठा रोड 1 पुरुष 3 स्त्री, भवानीपेठ 1 पुरुष, विष्णूनगर स्वागतनगर 1 पुरुष, रेवण सिद्धेश्वर नगर होडगी रोड 1 पुरुष, कृष्णा वसाहत विडी घरकुल 1 पुरुष, शिक्षक सोसायटी दक्षिण सदर बाजार 1 स्त्री 1 पुरुष, मुरारजीपेठ 1 पुरुष, झुरळे नगर सोलापूर 1 स्त्री, सलगर वस्ती देगाव 1 स्त्री, मौलाना चौक नई जिंदगी 1 स्त्री, रवींद्रनगर आकाशवाणी केंद्राजवळ 2 पुरुष 2 स्त्री, प्रतापनगर विजापूर रोड 1 पुरुष, विजया हाउसिंग सोसायटी कुमठेगाव 1 पुरुष, आंबेडकर नगर होडगी रोड 1 पुरुष, गंगाई केकडे नगर मुळेगाव रोड 1 स्त्री, कोटानगर राघवेंद्र मंदिराजवळ 1 स्त्री, रंगराज नगर जुना विडी घरकुल 1 स्त्री, मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड 1 पुरुष, मुस्लिम पाच्छापेठ 1 पुरुष, न्यू लक्ष्मीचाळ 1 स्त्री, राजीव गांधी नगर 1 पुरुष, ज्ञानेश्वर नगर विजापूर रोड 1 स्त्री, थोबडे वस्ती देगाव नाका 1 पुरुष, समर्थनगर 1 पुरुष आणि संतोष नगर जुळे सोलापूर 1 स्त्री। अशा पद्धतीनं शहरांच्या विविध भागांमध्ये आजचे पॉझिटिव्ह अहवाल हे आलेले आहेत। आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या ही आता 5190 वर पोहोचली आहे। याच्यामध्ये पुरुष 3028 तर स्त्रिया 2162 आहेत। आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 367 वर पोहोचली आहे। पुरुष 242 तर स्त्रिया 125 आहेत। रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या ही 1445 आहे। पुरुष 842 तर स्त्रिया 603 आहेत। रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 3378 आहे। याच्यामध्ये पुरुष 1944 तर स्त्रिया 1434 आहेत। अशा पद्धतीची एकंदरीत ही आकडेवारी आहे। आजच्या दिवशी मयत व्यक्ती एक हे नाही। याचसोबत आजचे एकूण प्राप्त अहवाल हे 287 आहेत, निगेटिव्ह अहवाल हे 243 आहेत, तर पॉझिटिव्ह अहवाल हे 44 आहेत। याच्यामध्ये पुरुष 24 स्त्रिया 20 आहेत। रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या बाधितांची संख्या ही 126 आहे। याच्यामध्ये पुरुष 61 तर स्त्रिया 65 आहेत। अशा पद्धतीची एकंदरीत ही आजची सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-19 ची सविस्तर माहिती होती। ही आजची म्हणण्यापेक्षा सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंतची ही माहिती आहे। याचसोबत आज महत्त्वाचं शहरातली घडामोड म्हणजे आज सकाळच्या दरम्यान सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांची पत्रकार परिषद झाली, संयुक्त पत्रकार परिषद। यावेळेस विविध विषयांबाबत माहिती देण्यात आली, अनेक विषयांवर चर्चा देखील करण्यात आली। यासोबत महत्त्वाचा यावेळी निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे पंढरपूरमध्ये पुन्हा एकदा 7 दिवसांचा लॉकडाऊन हा जाहीर करण्यात आलेला आहे। आपण पाहतो आहे ज्या पद्धतीने शहराची सुद्धा आकडेवारी वाढते, त्याच्यापेक्षा थोडी जास्त आकडेवारी ही ग्रामीण भागाची आपल्याला दिवसेंदिवस वाढताना दिसून येते। आणि यावर पर्याय म्हणून, उपाय म्हणून अशा पद्धतीनं पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये लॉकडाऊन हा जाहीर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये दूध असतील, औषधं असतील, याची दुकानंही उघडी असणार आहेत। अशा पद्धतीचे एकंदरीत आजच्या या घडामोडी होत्या। सोलापूर न्यूज नेटवर्कच्या DP न्यूज आणि सोलापूर पोस्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। याचसोबत बेल आयकॉनला देखील टिक करा। व्हिडिओ जर्नालिस्ट अनिलसह मी अभिषेक अदेप्पा
सोलापूर न्यूज़ नेटवर्क, सोलापूर।